सोलापूर शहर आणि जिल्हा हगणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान यशस्वी करणारच असा निर्धार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. पदाधिकाऱ्यांसह टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट पाहिला, यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शुक्रवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भागवत थिएटरमधील ऍडलॅप या सिनेमागृहात शहर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या समवेत टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट पाहिला. प्रसार माध्यमांशी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले की चित्रपटातील संदेश आज प्रत्येकानं आचरणात आणण्याची खरी गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांनी महत्वाकांक्षी संकल्प केलेला आहे स्वच्छ भारत. स्वच्छ भारतच्या निमित्तानं आता आपल्या स्वतःपासून कसं घडायचं हे या चित्रपटातून दाखवलेलं आहे. मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व माझ्या सहकारी बांधवांना आज आवर्जून हा पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे त्याची प्रचार प्रसिद्धीसुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते करतील. मी देशाच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं स्वप्न आहे स्वच्छ भारत, आणि वरून स्वच्छ आणि आतूनसुद्धा स्वच्छ करण्याचा प्रयत्न देशाच्या पंतप्रधान नक्की साकारतो. असं वाटतं की कुठल्याही चांगल्या गोष्टीला वेळ लागतो, संघर्ष करावा लागतो, काही रीतिरिवाज उडत असताना खूप मोठा त्रास होत असतो. आणि या पिक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या, नवीन रीतिरिवाज सर्व गोष्टी यामध्ये थोडासा त्रास होतो, पण देशाच्या पंतप्रधानांची जिद्द जी आहे ती जिद्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, इंद्रजित पवार तसंच नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.